याच्यामध्ये आम्ही काय केलं सर, आता हे चालवताना सुद्धा मातीमध्ये किती रोधक याच्यामध्ये आम्ही पाळी पेरणी पंजी हे सुद्धा याच्यात लावू शकतो. शेतकरी फवारणी करताना 60 ते 65 लिटरचं साधारण त्याला एक श्रम श्रे फेरी त्याला करता येईल. याला जर असं बसायला लागेल याला सुद्धा सीट केली आहे सर. बसून चालवता येस सर, येस तो पण केला तो पण त्यापेक्षा आजकाल लोकांना आहे ना त्यामध्ये काम करायला श्रम नको आहे. येस 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 बरोबर आहे. येस सर त्याला बसून पाहिजे. येस तर तुमचं ते ऍक्सेप्ट होत आहे. येस नाहीतर मग काय हाताने चालायचं कंटाळा करतो त्यांना बसून म्हणलं की त्यांची श्रमशक्ती एकदम डबल वाढते. श्रमशक्ती म्हणजे ती मजुरी जास्त लागतात. आणि हा फोन आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आम्ही कॅमेरा सिस्टीम शेतकऱ्यांनी लावली. तो स्वयंचलित मॅप दिला त्याला की तो आम्ही मिशन प्लॅनर नावाचं सॉफ्टवेअर अमेरिकेशी कुणाला तर तुम्ही शेतातल्या धुरे कोणे जिथं तुम्हाला फिरवायचं त्याचं मॅपिंग त्याला दिलं की ती फाईल तो एक्झिक्युट करतो आणि याच्यावर असलेल्या कॅमेऱ्यात ती लाल गुलाब बोंडाळी जी आहे किती प्रमाणात किती प्रत्येक बोंडाला झाडाला नंबरिंग होईल त्या नंबरच्या 1227 नंबरच्या झाडाला 13व्या नंबरच्या बोंडला ही इतकी आळी घुसली इतकं जर मोबाईलवर आणून दिलं शेतकऱ्यांचा तर त्यांचे श्रम कमी होतील. ते कारण सडा पाडण्यापेक्षा सगळ्या म्हणजे इथं नको आहे तिथं सुद्धा आपण द्रावण आणि पेस्टिसाईड फवारण्यापेक्षा ते जिथं फक्त रोग आहे त्याच ठिकाणी तो फवारणी जर केंद्रबिंदू केला तर आपले पेस्टिसाईड त्याची वीड अजून आम्ही ऍडजस्टेबल करतो. काय असतं बोंडाळीला कापूस कापसामध्ये एवढं अंतर नसतं. आता तुम्हाला 2 फुटात चालणार यंत्र लागेल याच्यापेक्षा 2 फूट ऍडजस्टेबल केलं. आणि ही जी फ्रेम आहे ना सर आता तिच्यामध्ये आम्ही 1.5 फुटापासून ते 5 फुटापर्यंत ऍडजस्टमेंट दोन्ही साईडला आम्ही केलं. ह्या रोबोटला हा जर याला अटॅच केला आणि याला प्रोग्राम देऊन टाकला तर स्क्रीन करून येईल. येस सर आम्ही यालाच आम्ही अटॅचमेंट करून आता ज्या आमच्याकडे 3D प्रिंटर आहे तर त्याच्यामुळे आम्हाला असे सगळे प्रिंट काढता येतात वस्तू. तर आम्ही तशा पद्धतीचा फवारा करून छोट्या मापक आकारामध्ये शेतकऱ्यांना हे फवारणी ह्या पिकामध्ये जाऊन त्या प्रत्यक्ष त्या बोंडावर जिथं गरज आहे तिथंच त्यांनी फवारा करावा. तसंच ड्रोन तंत्रज्ञानाचं आहे सर. आपण ड्रोन तंत्रज्ञानामध्ये पूर्ण सरीमध्ये झाडामध्ये अंतर आहे आणि सरीमध्ये अंतर आहे. मग जिथं सरीमध्ये अंतर आहे तिथं अनावश्यक फवारा वाया जातो. जिथं झाडामध्ये अंतर आहे दोन झाडामध्ये अंतरामध्ये फवारा वाया जातो. म्हणून आम्ही मिशन प्लॅनरमध्ये असा प्रोग्राम देतोय की झाडाच्या डोक्यावर उभं टाकून तो पॉज घेईल. पॉज म्हणजे थांबेल आणि तिथं तेवढाच फवारा देईल. तिथून पुढच्या झाडावर जाईल तेवढाच फवारा. वेळ लागला हरकत नाही परंतु त्या कालावधीत जेवढं गरज आहे तेवढं जेवढं गरज आहे. मी फ्लोरिडाला होतो आणि तिथली सगळी टीम आमचं काम झालं बघितलं. आम्ही तिथल्या 1000 एकर आम्ही जंगलामध्ये 1 तासाचा जो चालणारा ड्रोन आहे नासासाठी तर तो आम्ही चालवला आणि नवीन नासासाठी आम्ही एक ड्रोन सुद्धा तयार केला. तो ड्रोन कसे बॅटरीवर चालतो? तो बॅटरी आणि इंजिन दोन्ही पण आहे. आपल्याला पण इंजिन पाहिजे. इंजिन पाहिजे आहे. 20-20 मिनिटाला बॅटरी बदलणं परवडत नाही. काय होतं आपण शेतात फवारणी आणला 4-5 बॅटऱ्या लागतात. येस 20-20 मिनिटाला पण बॅटरी येस त्याच्यामुळे त्याला पेट्रोलवर जर आला. आपल्याकडे सर बॅटरी उत्पादन मोटर उत्पादन याचं सध्या केंद्रीय समितीनं आत्ता मुख्यमंत्री महोदय आले ते त्यांनी इथे केंद्र स्थापन करतायत.
आणि आपल्या विद्यापीठामध्ये आपण एक संशोधन केंद्र युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाच्या संशोधन शाळेशी कोलॅबरेट करून आपण इथं उत्पादन करतोय, विद्यार्थ्यांना त्याचं प्रशिक्षण देतोय आणि निर्मित केलेले हे शासनासाठी एकाशे भारताच्या पीक पद्धतीला उपयुक्त ठरू शकतात याचा आम्ही त्यात संक्रमण करून हे ऍक्टिव्हिटी चालू करतो. आपल्या इकडचे काही लोक फ्लोरिडामध्ये शेती पण करतात. येस सर, आम्ही फ्लोरिडा खूप फिरलो, खूप म्हणजे आम्ही आम्ही म्हणजे जवळपास 3 ते 4 हजार एकर जमिनीपर्यंत आम्हाला जायला योग आला. तिथल्या प्राध्यापकांना 15-15 फ्लाईट्स पण जे जुने फ्लाईट्स असतात त्या संग्रही ठेवलेल्या, त्याला आम्ही कॅमेरे लावून उडवून बायोमास किती आहे शेतामध्ये हे फोटोग्राफी हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग करून त्या बायोमासचं प्रेडिक्शन करण्यासाठी डॉक्टर कैलास दाखोरे सर, ही इज माय कैली, ही वॉज विथ मी. काय करा, गुगलवर ॲप डेव्हलप करा, मी एक सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं ॲप डेव्हलप पाहिजे आपल्याला. येस सर. आता मला शेतामध्ये गेलं, मित्र कीड आहे, शेतकऱ्याला वाटतं ही कीडच आहे, याला औषध मारून टाका, ती फायद्याची आपली असते. तसं एक ॲप डेव्हलप झालं पाहिजे, आयओटी टूल तो आम्ही करतो. म्हणजे प्रत्येक न्यूट्रिएंट डेफिशियन्सीसाठी ॲप डेव्हलप झालं पाहिजे. त्याच्यानंतर पेस्टिसाईड किंवा इन्सेक्ट हे झाले, अटॅक आला त्याच्यासाठी ॲप पाहिजे की शेतकऱ्याला कळलं पाहिजे. येलो विंड मेजा मोजाईक आहे तर तो नुसता असा मोबाईल धरला की त्याला कळलं पाहिजे दिस इज येलो विंड मेजा आहे. म्हणजे काय होईल की अननेसेसरी चुकीचे औषधं वापरल्या जातात सर, त्याचे सिग्नेचर राईट्सचा प्रयोग सरांनी सांगतील म्हटलं तर सावलीत या तुम्ही. येस सर.